राजारामपुरी पोलिसांनी मोरेवाडी इथल्या कांजारभाट वसाहतीमध्ये दारूच्या भट्या आज पहाटे उद्ध्वस्त केल्या दारू बनवण्यासाठी लागनार सुमारे चौतीस हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात तला असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक संजय मोहिते आणि अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी मोरेवाडी इथल्या कांजारबाट वसाहतीमधील दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे आदेश राजारामपुरी पोलिसांना दिले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम दीपाली जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी आज पहाटे या ठिकाणी जाऊन जेसीबीच्या सहाय्यानं दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या दारू तयार करण्यासाठी लागणारं रसायन तयार दारू असा सुमारे चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या भट्ट्यांचे मालक प्रकाश बागडे विजय बागडे मनोज मिनेकर क्रांती बागडे प्रकाश माटुंगे आणि वीरसिंग बागडे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे